सबस्क्राईब करा आकार डी जी नाईन आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा नमस्कार कालपासून सगळ्या टी व्ही चॅनल्सवर आणि यूट्यूब चॅनल्सवर कृपाशंकर सिंग यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाची चर्चा चालू आहे कृपाशंकर सिंग यांच्या संदर्भामध्ये आता प्रत्येकजण त्याचे निरीक्षणं मा मांडतो आहे त्यांची त्यांचे एक काय म्हणतात त्याला विश्लेषण करतो आहे आणि काय होईल काय झालं कसं झालं वगैरे याच्याबाबत सांगतो आहे पण मला असं वाटतं की कृपाशंकर यांच्याबद्दल बोलत असताना माझ्या मनामध्ये आठवणींची दाटी करता झालेली आहे की ते माझे चांगले मित्र आहेत आणि आत्ता ते मित्र आहेत असं नाही म्हणजे आताही तुम्ही त्यांना विचारलं की अनिलजींशी तुमचं काय रिलेशन आहे तर ते, ते म्हणेल मेरा भाई आहे मेरा दोस्त आहे इतकं सांगतील इतकं आणि इतक्या वेळा माझ्या त्यांच्या भेटी झालेल्या आहेत आता या कृपाशंकर यांच्यावर एकूण जी अवकृपा झाली आणि त्या अवकृपेमुळे त्यांना जेलमध्ये जाण्यापर्यंतची पाळी आली तो घटना जी आहे तीजी कि जा तुन शंकर ती जी घटना आहे की ज्या घटनेतून कृपाशंकर यांचे ग्रह फिरले आणि त्यांना पनवती लागली साडेसाती लागली नाही माहिती नाही ज्योतिषशास्त्रानुसार पण पनवती लागली त्या इन्सिडेंटचा मी एक साक्षीदार आहे आणि मी नावं घेऊनच सांगणार आहे आणि ते कृपांकडून कृपाशंकरकडून तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता कारण मी ते बोललेलं आहे झालं असं कसं आहे ना की मी ती गोष्ट नंतर सांगतो चला आधी जे काय झालं ते सांगतो तुम्हाला झालं असं की विलासरावांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले ते दिल्लीवरून आले आणि त्यांचं स्वागताचा सोहळा होता कृपाशंकर हे जाताना विलासराव देशमुखांच्या गाडीमधून गेले म्हणजे मुख्यमंत्रीपद सोडत असलेल्या मु विलासरावांच्या गाडीतून गेले आणि कसं आहे ना विलासरावांच्या काळामध्ये Uh, जे स्थान uh, उद्धव ठाकरे यांच्याकडे अनिल परब नाही हो तेच स्थान ह्याच्या uh, काळामध्ये विलासरावांच्या कारकिर्दीमध्ये कृपाशंकर होतं ही वॉज द राईट right, लेफ्ट सगळे हँड तेच होते तेच सगळ्या त्यांच्या कारभारामध्ये मोठ्या प्रमाणावर uh, सहभाग करत होते हस्तक्षेप करत होते असं सुद्धा म्हणू शकतो आपण आणि ही वॉज जस्ट डिअर अँड नियर टू हिम तर जाताना गेले ला, गटना गटना ते, ते गेले विमानतळावर ही ऐकण्यासारखी गोष्ट आहे की माणसाच्या लाईफला कसे टर्न लागतात याचे नाट्यपूर्ण घटना असतात आणि मी काय माझं नशीब आहे भाग्य आहे की मी अशा घटना दुर्घटनांचा नेहमी साक्षीदार असतो तर ते विलासरावांबरोबर तिथे गेले आणि सुशीलकुमार उतरले आता कृपाशंकरचा एक स्वभाव आहे त्याच्याबद्दल मी ते कसे आहेत काय आहेत गमती त्यांच्या त्या नंतर मी सांगतो ह्या हा इन्सिडेंट एकदा सांगून मोकळा होतो मी तर ते <laughs> सुशील कुमार उतरल्यानंतर त्यांची एक स्टाईल होती त्या स्टाईलने ते येताना सुशील कुमारांच्या गाडीत बसले आणि निघून गेले विलासराव ते विला बघत होते की येताना हा माणूस माझ्या गाडीमध्ये आला लगेच माझं मुख्यमंत्रीपद गेलं कालपर्यंत माझा राईट हँड होता नाकातला बाल होता आणि हा लगेच पार्टी बदलून सरशी तिकडे म्हणून गेला पण तिकडे त्यांच्या गाडीत बसून लगेच ट्याव 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 चू 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 करत मिठ्ठू मी या तिकडे अरे असले संतापले ते गमत अशी की विलासरावनं कृपाशंकरचे आणि माझी दोस्ती माहिती होती दोस्ती माहिती होती तर त्यांनी बोलून घेतलं का मी गेलो होतो मला आठवत नाही पण मी त्यांच्याकडे गेलो आणि मला ते म्हणाले की कृपाला कधी भेटणार आहेस तू कधी असं जातो येतो भेटतो म्हणतो भेटेन मी एक दोन दिवसानंतर काय म्हटलं त्याला एक निरोप द्यायचा कोण सांगताय मला विलासराव देशमुख सांगतायत ते म्हणाले कृपाला एक निरोप द्यायचा त्याला म्हणून तू येताना माझ्या गाडीत आलास आणि जाताना सुशीलकुमारांच्या गाडीत गेलास हे तुझं जे सगळं वागणं आहे ना ते मला पटलेलं नाही रुचलेलं नाही आणि मी अनिल आत्ता अनिलजी मी आत्ता तुम्हाला सांगतो तुम्ही कृपाला निरोप द्या की नाही तुला देशवधडीला लावला नाही तुला रस्त्यावर आणला ना, तर नावाचा विलास नाही नावाचा विलासराव नाही जर तुला देशोठगरीला लावला नाही तुझी वालट हा वाताहात केली नाही आणि तुला रस्त्यावर आणला नाही रस्त्यावर आणला नाही रस्त्यावर आणला नाही हे त्यांचे शब्द आहेत आणि ते म्हणाले की आत्तापर्यंत प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर हे हातातली बॅग याची काढून त्याची घ्यायची आणि त्याच्याबरोबर चा चालायला लागायचे हे मी पाहत होतो पण त्याला मी काय दिलं नाही त्याला गृहराज्यमंत्रीपद दिलं स्वातंत्र्य दिलं गृहराज्यमंत्रीपद म्हणून तो काम करत असताना त्यांनी याच्याबद्दल जेवढ्या तक्रारी आला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं की माझा माणूस आहे माझा माणूस पाच मिनटात बदलतो धडा शिकवणार सूड घेणार मी रस्त्यावर आणणार कृपाकडे गेलो आणि कृपाजींना म्हणालो की मी म्हटलं तुमच्यासाठी एक निरोप आहे काय आहे मी म्हटलं विलासरावांनी मला तुमच्याकरता एक निरोप दिलेला आहे की मी तुम्हाला रस्त्यावर आणेन देशधडीला लावीन तुमची वाट लावून टाकेन वाताहत करून टाकेन असं त्यांनी जरा थोडंसं त्यांचं एक थोडे बारीक डोळे करून ते असं बघतात ते असं त्यांनी माझ्याकडे बघितलं विलासरावजी खुद बोले तुमको की तुमने सुना म्हटलं नाही विलासराव बोलले पाहिजे तुम्ही आता फोन करतो विलासराव एवढे सटकलेले आहेत की मी आता फोन करून त्यांना सांगितलं की कृपा जी माजा बरबर संगा माला का तुम्हें निरूप दिया तुम्हारा याच शब्द संगते ठीक है ठीक है ठीक है करने दो उनको जो करना है करने दो तो मेरे को कुछ नहीं फर्क पड़ेगा मैं कहाँ इनका मोता दूँ मैं थोड़ा मैं तो दिल्ली से जुड़ा हुआ आदमी हूँ दिल्ली में मेरे रिलेशन हैं ये क्या करेंगे मेरा कुछ नहीं बिगड़ सकते ठीक है आपने आपका फर्ज निभाया आपने मेरे को मैसेज दिया अब मेरा भी मैसेज उनको आप दे दो जो करना है करो जो करणार आहे करू म्हटलं बघा मी हे असंच असं माझं म्हटलं मध्ये काय माझ्या मी कुरिअर करतो इकडून तिकडे द्यायचं म्हणजे द्यायचो मी या शब्दात जाऊन सांगेन जो करणार आहे करो या स्टाईलला सांगेन म्हटलं तुम्ही जो बोलताय ते हां म्हणे जा जा सांगा तुम्ही तसंच सांगा त्यांना विलासरावानं फोन केला मी म्हटलं मी कृपाला तुमचा निरोप दिला कृपाने मला सांगितलं जो करणार आहे करो ते म्हणे ठीक आहे बघतो आता तुम्ही बघा हा नाही रस्त्यावर आला ना तर मला विचारायचं आणि खरोखरच कृपाशंकरांवर अवकृपा झाली विलासराव देशमुखांची ते खरोखर रस्त्यावर आले त्यांच्यामागे जेवढी झेंगटं लावली आणि ज्यांनी लावली नाव नाही घेऊ शकत लिगल काही बाइंडिंग असतं न्यायालयीन प्रक्रियेत आहे ते सगळं म्हणून पण जी लागली त्यांना बळ देण्याचं आणि छळ करण्याचं काम कृपाशंकरांचं हे विलासराव देशमुखांनी सुरू केलं आणि त्याच्यामध्ये अनेकांनी हातभार लावला अनेकांनी हातभार लावला कृपाशंकर सिंग यांच्या बाबतीमध्ये माझे काही म्हणजे हे जे घडलं त्याच्यामागे पार्श्वभूमी कशी आहे माहिती आहे की कृपाशंकर हे खरोखर दिल्लीपासून तर ते टिळक भवनपर्यंत आज हा संजय दत्त म्हणून एक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सचिव आहे बघा आता त्याला पांडुचेरी टाकून दिला आहे इथे तो लुडबुड करतो आणि जास्त लोकांची हे करतो चहाटाळपणा करतो म्हणून त्याला आता तिकडे तडीपार केलेला आहे त्याला पांडिचेरीला ले पाठवलं आहे महाराष्ट्रामध्ये नाहीतर तो पण त्याचा आदर्शच मुळातच कृपाशंकर होते म्हणजे काय करायचं की दिल्लीहून कुठलाही नेता उतरला हे कृपाशंकर पण करायचे माझे मित्र असले म्हणून जे मित्र असले तरी जे करतात ते करतात जे बोलतात ते बोलतात मला त्याच्यामध्ये काही संकोच वाटत नाही ते जे करत होते त्याची फळं ते भोगले आणि त्याची अशी फळं पण मिळाली चांगली फळं वाईट फळं दोन्ही असतं ना तशी दोन्ही फळं त्यांनी भोगली त्या लायझनिंग आणि आरमध्ये त्यांनी जे एक्सपर्टाईज होतं ते अभूतपूर्व होतं दिल्लीतला नेता विमानतळावर उतरला एक शे दोनशे भै्येबरोबर घेऊन शे दोनशे उत्तर भारतीय म्हणून भय्य नको म्हणून आपण उत्तर भारतीय बरोबर घेऊन कृपाशंकर विमानतळावर झेंडे घेऊन उभे असायचे तो जसा उतरेल जसा उतरेल तो दिल्लीतला नेता तशी त्याची बॅग घेण्यापासून तर बाजूच्या म्हणजे ते बॉडीगार्ड कसं करतात ए चलो 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 छोलो चलो असा हटवतात हो वगैरे तसं करण्यापासून तर ते त्याची शासकीय विश्रामधामात हवी असल्यास विश्रामधामात सह्याद्रीवर असेल म्हणा किंवा आणखीन कुठे राजभवनावर असेल आणखीन कुठे असेल सोय करायची असेल ती करणार किंवा त्यांच्या ओळखीमध्ये एवढं मोठं जबरदस्त असं नेटवर्क होतं की ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण त्यांनी ऑलरेडी सूट बुक करून ठेवलेलाच असायचा सर्व सोयीसुविधा त्या नेत्या करतात ज्या त्याला आवडत असतील लागत असतील हां मी असं काही फार सोळेपणा दाखवत नाही पण त्या नेत्याला जे काय आवडत असेल लागत असेल त्या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं आणि तो नेता मुंबईतून बाहेर जाईपर्यंत परत पर दिल्लीला जाईपर्यंत कोण आहे रे तिकडे मी आहे असं सांगणं इतकं तिथे उपस्थिती लावणं हे सगळं कृपाशंकर इतक्या स्वामीनिष्ठेने करायचे किंवा इतक्या इमानईद्वारे करायचे की दिल्लीवरून आलेला नेता भारावून जायचा आणि आमचे बाकी अध्यक्ष म्हणा किंवा इतर लोक असे हो हो ते असे काही फारसे परवा करायचे नाहीत कुणा दिल्लीवरून आलेल्याची तेच ते प्रदेशाध्यक्षांबाबत होतं म्हणजे मी बघत होतो तेव्हापासून माझं प्रदेशाध्यक्षांशी मुख्यमंत्रीशी संबंध जास्त येत होता त्यामानाने प्रदेशाध्यक्षांशी भाऊंच्या काळापासून भाऊ म्हणजे आमचे प्रतापराव भोसले म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून माझा प्रदेशाध्यक्षांशी संबंध आला त्यात माणिकराव ठाकरेपासून सगळे कुठे ना कुठे परिचित होते तर तेव्हा प्रभाराव होत्या त्यावेळेलाही मी बघितलं की कृपाशंकर हे प्रदेशाध्यक्षाचे राईट हँड असायचे प्रदेशाध्यक्ष बदलो <laughs> ज्या दिवशी प्रदेशाध्यक्षाचं बदली होईल त्या दिवशी यांची पण बदली ते स्वतःच करून घ्यायचे तो जो कोण नवीन प्रदेशाध्यक्ष असेल त्याची बॅग यांच्याच हातात त्याची कागदपत्रं यांच्याच हातात त्याला मार्गदर्शन करायला हेच त्याचं मीडियाशी टायप करून द्यायला हेच त्यांचं मीडियाशी पण टायअप करून द्यायला कृपाशंकरच या पत्रकाराला बोलो या उद्योगपतीला बोलो त्या माणसाला बोलो त्यांची गाठ घालून दे एक लायझन आणि आरमधला अभूतपूर्व नायव असं केलंच नाही कुणी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं लायझनिंग आणि असं पिआरशिप कोणत्याही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कधी केली नाही आणि करूही शकणार नाही ज्या लेवलला जाऊन आणि ज्या दर्जानी पण म्हणजे लेवलला म्हणले वल लगेच म्याव म्यावम्याव करू नका ते दर्जा पण ते त्या माणसांची एक अशी प्रतिष्ठा राखून पण प्रदेशाध्यक्षांना असं वाटायचं की जर माझा हितकर्ता जर कुणी असेल हितचिंतक कोणी असेल जर माझा खरा सल्लागार असेल तर कृपाशंकर त्यामुळे त्यांच्या मर्जीनी बऱ्याच गोष्टी प्रदेशा प्रदेश कार्यालयात म्हण काँग्रेसच्या व्हायच्या मुख्यमंत्र्यांकडे तर विलासरावांकडे तर म्हणजे जबरदस्तच त्यांचं म्हणजे हे ऑलच्युली ना गृहराज्यमंत्री होते ना तरी डिफॅक्ट चीफ मिनिस्टर असल्यासारखे सगळे संपूर्ण विलासरावांची जी काय प्रकरणं वगैरे असेल जसे अशोकची तो एक त्याचा मित्र होता शहा मला वाटतं त्याचं नाव तो सगळे हाताळायचा म्हणजे वर्षाच्या समोरच त्याचा बांगला होता आणि आता जसं सुपर सी एमच्याकडे फायली जातात तसे त्याच्याकडे अशोकच्या फायली जायच्या तो ओके करायचा त्याची एक विशिष्ट शाहीमध्ये अशी एक खूण असायची ती आली की मग अशोक ते ओके करायचा अरे खूपच मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्र्यांकडे येणाऱ्या फायली देखील हाताळत होते आणि त्याचा परिणाम दुहेरी होत होता दुहेरी होत होता एक असं आहे की त्यांचं जवळ जाणं कृपाचं प्रदेशाध्यक्षांच्या जवळ असणं प्रदेशाध्यक्षांवर इन्फ्लुअन्स असणं प्रदेशाध्यक्षांकरता एक समर्पित भावनेने काम करणं म्हणजे किती समर्पित भावना होती आता कृपाशंकरचा आणखीन एक इन्सिडंट हां बरं मी आधी एक निगेटिव्हिटी सांगून मोकळा होतो नंतर तो इन्सिडंट मी सांगतो कारण तो राहून जाईल कसं आहे ना कृपाशंकरच्याबद्दल मराठी माणसाच्या मनामध्ये द्वेष जो निर्माण केला द्वेष द्वेष तो द्वेष सामनाने निर्माण केला आणि संजय राऊतनी निर्माण केला असंच मी म्हणेन जर संजय राऊत कृपाशंकरवर तो नॉन मारिस्टन आहे तो उत्तर भारतीय आहे तो उत्तर भारतीयांचा नेता आहे हा जो सगळा एक निर्माण झाला की ज्याच्यामुळे मराठी माणसाच्या मनामध्ये कृपाशंकरबद्दल पूर्वग्रह निर्माण झाला द्वेष निर्माण झाला त्वेष निर्माण झाला त्या सगळ्याचं कारण सामनामधून सातत्य कसं आहे की सरकारला ठोकायला काही नाही मिळालं किंवा मराठी माणसाची अस्मिता आणि मराठा माणसाचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचं अस्तित्व याच्यावर काही बोलायचं असेल लिहायचं असेल तर ठोकायला एक काय म्हणतात पिविंग टॉम जसं म्हणतात तसं व्हिपिंग टॉम म्हणून कृपाशंकरचा उपयोग सामनामधून संजयने खूप केला संजयने खूप केला पण संजयचं एक विचित्र वैशिष्ट्य आहे वैयक्तिक पातळीवर तो ज्याचा मित्र असतो त्याचीच तो, तो जाहीरपणे जेव्हा वाजवायची तेव्हा वाजवायला कमी करत नाही आता माझंही ते वैशिष्ट्य आहे की वैयक्तिकरित्या मित्र असला तरी एकदा या व्यासपीठावर बसलं की हे शक्तीपीठ आहे मग ते अंगात आलेलं ते जसं काय करून घेईल बोलून घेईल तसं बोलायचं संजय पण तेच काय संजयमुळे महाराष्ट्रामध्ये कृपाशंकर म्हणजे ते खटले विटलेत ना असे खटले सगळ्यांवर येतो कृपाशंकरवर असलेले वाजवीपेक्षा जास्त संपत्ती जमवण्यापासूनचे जे खटले आहेत किंवा आरोप आहेत ना ते कोणत्या नेत्यावर नाही एखाद दुसरा कोणीतरी सानेगुरुजी असतील तर नाही अदरवाईज सगळ्यांवरच ते आरोप आहेत आणि अनेकांचे पुरावे नसले तरी ते आहेतच आजही आहेत कालही होते परवाही होते पण कृपाला कसं आहे ना टार्गेट करून असं चिरडून टाकलं त्या मोगल्या असंमध्ये कसं त्या आनार जो भिंतीत चिडतो नव्हतो तसा त्याला बदनामीच्या याच्यामध्ये चिडून टाकला आणि मराठी माणसाला कृपाशंकर म्हटलं की असा राग 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 येतो आणि तो, तो चिडतो भयंकर की कृपाशंकर हे एक प्रतीक बनलं मराठी माणसाच्या मराठी अस्तित्वाला स्वाभिमानाला ज्याला काय म्हणतो त्याला शह देणारं असं प्रतीक म्हणून संजय मुळे कृपाशंकर आणि गमत अशी की कृपाच्या कृपाजींच्या घरच्या गणपतीला आणि ह्याला पहिली उपस्थिती उद्धव ठाकरे यांची असायची कृपाशंकरांच्या गणपतीला कोणता नेता जायचा नाही आणि ही वॉज द मॅन ऑफ ऑल पार्टीज म्हणजे ॲक्च्युली काय माहिती आहे की कसं झालं मी आता अगदी योग्य उपमा तुम्हाला देतो की अहमद पटेल आणि प्रफुल्ल पटेल अहमद पटेल आणि प्रफुल्ल पटेल यांना कसं आहे ना बदनामी झाली की ते आहेत वगैरे बदनामी झाली ते ते सगळ्यांचे होतेच असे मध्यस्थी करणारी जी दलाल म्हणून होतेच ती तशी त्यांचीही झाली पण त्यांना कसं आहे अमरसिंग किंवा खरं म्हणजे कृपाशंकरचं आयुष्यातलं ध्येय हे अमरसिंग प्रफुल्ल पटेल अहमद पटेल हे बनणं हे होतं खरंच होतं माझ्या त्याच्या खूप गप्पा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ते एक पी आर आणि लायझनिंगचा आदर्श म्हणून प्रफुल्ल पटेल अहमद पटेल की जे सगळ्या पक्षात होते हो सगळ्या पक्षांमध्ये त्यांचे मित्र होते आणि कोणत्याही उद्योगपतीचे ते मित्र होते आज मुंबईमध्ये सर्वाधिक ज्या नेत्याचे उद्योगपती मित्र आहेत असे जे काही दोन तीन नेते आहेत त्यांची नावं आता वेगळ्या वेळेला उद्योगपती आणि असा विषय घेऊ त्या वेळेला घेऊ आपण त्याच्यामध्ये कृपाशंकर होते पक्षाच्या निधीसाठी पण ते मोठ्या प्रमाणावर मदत करत होते आणि उत्तर भारतीयांवर ते त्यांचा एक निर्विवाद असा प्रभाव होताच आणि अजूनही काय होतं ना की त्यांच्याविरुद्ध सामनामध्ये जेवढं विरुद्ध छापून येईल तेवढं त्यांना त्यांच्या समाजामध्ये त्याचा फायदा होता जसं सी विरुद्ध जेवढे संघवाले किंवा भाजपावाले किंवा शिवसेनावाले बोलतील तेवढी त्याची लोकप्रियता त्याच्या समाजात वाढते हे कोविसी हा विषय घेणार आहे मी नंतर पण तसं कृपाशंकरनासारखं उत्तर भारतीयांचा नेता मराठी द्वेष्टा आहे तो अमुक खरं म्हणजे तो काय काय होतो गोड माणूस आहे तो कोणाच्या विरोधात नाही तो सगळ्यांच्या बाजूने असतो तुम्ही भेटा त्याला किंवा त्यांची माहिती घ्या तो कोणाच्या विरुद्ध नसतो तो सगळ्यांच्या बाजूने असतो ते सगळ्यांच्या बाजूने असतात मी त्यांना पण वैयक्तिक असं आहोज आउज़ म्हणतो तर असतात तर त्यामुळे कसं माहिती आहे की Uh, सगळ्यांमध्ये त्यांचं गुडविल होतं फक्त सामान्य मराठी माणसामध्ये त्यांच्याविषयी द्वेष आणि तोही सामनामुळे मुख्यतः निर्माण झाला काय काँग्रेसमध्ये कसं झालं की पुढे असं झालं की त्यांना असं वाटते की जसं सेम प्रताप सरनाईकचं जसं झालं की बा माझ्यावर खटले झाले आणि माझ्या बाजूने पक्ष उभा राहिला नाही तसंच त्याची मनस्थिती झाली त्यांची मनस्थिती झाली की ब माझ्यावर एवढी संकटं आली आणि ही संकटं परत काँग्रेसचेच मुख्यमंत्री असताना आली ना त्यांच्यावर चौकशा कोणी लावल्या जसं पृथ्वीराजनी अजित पवारपासून सगळ्या राष्ट्रवादीवाल्यांच्या मागे लावल्या तसे कृपाशंकरच्याही हाल अपेष्टांमध्ये पहिले विलासरावनी सगळे इनिशिएट केलं नंतर काँग्रेसच्याच मंत्र्यांनी ते मुख्यमंत्र्यांनी ते पुढे चालू ठेवलं कारण त्यांनाही असं वाटायचं की याचा दिल्लीमध्ये एवढा वर्चस्व असं गांधी घराण्याशी वन टू वन मी कृपाशंकरांबरोबर मी सीताराम केसरी अध्यक्ष असताना ते त्यांचे पाय चेपत बसायचे एक पाय चेपायला ते बसलेले असायचे त्यावेळे मला वाटायचं तू बाजूला बस तू दुसरा पाय घे चेपायला सीताराम केसरींबरोबर त्यांची मी खूप लोकांच्या बरोबर त्यांच्याबरोबर खूप गेलेलं दिल्ली बघितलं मी सॉलिड दोस्ती होती त्यांची गांधी घराण्याशी तर वन टू वन संबंध होते म्हणजे मुंबईमधून मोठमोठे नेते गांधी घराण्यातल्या ने लोकांना यांना फोन करायला घाबरायचे पण ते एका विशिष्ट प्रोसिजरने जायचे आणि बरोबर ते जे काय कानावर घालायचं आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या मनामध्ये असे सारखा संशय असे की ते चुकल्या करतात की काय आपलं आपलं सांगतात की काय सगळे अमुक तमुक वगैरे पण एक त्यांचं असं गुडविल होतं आणि ते काय त्यांचं आवडतं वाक्य होतं ना मराठी माझी आई आहे नाही हिंदी ही माझी आई आहे आणि मराठी माझी मावशी आहे आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही सारखं मावशी मावशी म्हणता पण मराठीमध्ये याच्यावर एक अत्यंत घातक म्हण आहे ती तुम्हाला माहिती नाही आहे म्हणून तुम्ही सारखं म्हणता की मराठी माझी माय हिंदी ही माझी माय आणि मराठी माझी मावशी आहे मराठीमध्ये माय मार मावशी दोघं अशी एक म्हण आहे तुम्हाला माहिती आहे का ते म्हणाले की आम्ही सुना आहे म्हणतो सुनाय म्हणजे तुमच्या हिंदी लोकांना जर कळलं की तुम्ही त्या मावशीच्या मागे लागलाय तर आईला दुर्लक्ष करता येतं ते येतील अंगावर त्या मंडीच्या आधारे असं नाही तर आमारे लोक समजते आमारे लोक समजते उनको मालूम आहे की में अभी कोई उत्तर भारतीय नेता नाही त्यांनी एक दोन लोकांना उत्तर भारतीयांना काही संधी देण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांनी त्यांनाच दागाबाजी केली हे पण त्या छोट्या समाजांचं जातींचं वैशिष्ट्य असतं की त्यातला प्रमुख नेत्याने एक अनुयायी उभा केला एकाला त्यांनी आमदार केला विधान परिषदेवर बसेला लावून वगैरे वगैरे तो तो बाहेर पडला तो यांच्याच विरुद्धच्या गटामध्ये गेला नंतर तो दुसऱ्या पक्षात पण गेला ज्या पक्षात ते आता स्वतःच गेलेत तर भारतीय जनता पक्षाने असाच विचार केला के कर, की केला असला कारण अस ना की बघ काँग्रेसवाले ते यांना विचारत नाही आहेत आता खूप काळ हो जवळजवळ वर्ष दोन वर्षापासून ते तसं काय म्हणतात ना त्याला कुठे पिक्चरमध्ये नव्हतेच अशी स्थिती होते आता मध्ये मी एकदा भेटलो त्याला म्हटलं कृपाजी आप अभि कोणसे पार्टी मे ते म्हणे मॅ अभी अपक्ष हू निपक्ष हू अपक्ष नाही निपक्ष हू अभी थोडे दिन रुको पता चलेगा आपको तर ते मला माहितीच होतं की ते भारतीय जनता पक्षामध्ये जाणार आहेत सगळी तयारी झाली होती आणि भारतीय जनता पक्षाला एक मुंबईमध्ये उत्तर भारतीयांसाठी चेहरा हवा होता पूर्वी बघा असं तुम्ही म्हणू नका की जरी उत्तर भारतीयांविरुद्ध शिवसेनेने एवढं सगळं बोललं असलं तरी देखील संजय निरुपमला कुणी मोठा केला कुणी केला संजय निरुपम जो मोठा झाला तो शिवसेनेने त्याला दोन तीनदा खासदार केलं ना राज्यसभेवर सांज सामना हिंदी सामना धोपर का सामना कुणी काढला हिंदी पेपर आहे एकीकडे एक तुम्ही हिंदी आणि उत्तर भारतीयांचा द्वेष ज्यावेळेला पसरत होता त्यावेळेला तुम्ही हिंदीमध्ये उत्तर भारतीयांकरता पेपर काढलात हो आणि संजय निरुपमला हे केलं तुम्ही काय केलं संजय निरुपमला संजय राऊतच्या आधी खासदार केलं ना दोनदा केलं मला वाटतं आणि तिसऱ्या वेळा तो राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये जाऊन उभं राहिला याचं कारण त्याला असं शंका आली तो चौदा विषय किंवा छटपूजा वगैरे हे विषय कुणी उतर उचलले शिवसेनेने पण उचलले ना छतपूजेमध्ये कोण असतं ती मुळामध्ये संजय निरुपमची होती आता हेही असतं ठीक आहे राज ते राजकारणापुरतं असतं आणि त्यावेळेला ते केलं गेलं त्याचा परिणाम म्हणून एक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ज्याचा द्वेष झाला मराठी माणसाने सर्वाधिक द्वेष अलीकडल्या काळात जर कोणाचा केला असेल तर तो कृपाशंकरचा केला ही फॅक्ट आहे ही फॅक्ट आहे कृपाशंकर म्हटलं की मराठी माणसाला एकदम असं चौथाळल्यासारखं होतं पण कृपाशंकरांच्या विरुद्ध मराठी माणूस आहे म्हणून त्यांना पक्षात भारतीय जनता पक्षाने घेतलं म्हणून मराठी माणूस भारतीय पक्षावर जनता पक्षावर नाराज होईल वगैरे असं काय नाही त्यांचे फॉलोअर ते म्हणतील व उत्तर भारतीय मतं हवीच होती शेवटी शिवसेना देखील आज करते अहो शिवसेना तर आता मुसलमानांचासुद्धा अनुनय करते ना हिंदुत्वाचा खा भगवा झेंडा हात्यामध्ये घेतलेला असताना ते हिरव निशाण पण फडकवतात ना त्यांनी अमक्याला नाव द्या तमकं तमक करा त्यांना हे द्या उद्या आरक्षण दिलं पाच टक्के तरी आपल्याला आश्चर्य वाटतं हे राजकारणात सगळं चालतं त्यामुळे आता एक शेवटची एक कथा मी सांगतो की कृपाशंकर ही काय चीज आहे काय चीज आहे कसे ना एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या हे सगळं बिहंडकडून फार धक्कादायक असो फार धक्कादायक असतं त्यावेळेला प्रतापराव भोसले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि कसं झालं की दिल्लीवरून त्यावेळेला पैसे आले नाहीत आमदार ना उमेदवारांना पैसे द्यावे लागतात तर उमेदवारांना साधारणत पक्षातर्फे त्याची निवडून येण्याची क्षमता त्याची स्वतःची आर्थिक स्थिती याचं एक गणित बसवलं जातं आणि काही लोकांना जे सधन आहेत चांगले ज्यांना पैशाची गरज नाही ना त्या एक पन्नास लाख एक कोटी यांना पैशाची गरज आहे आणि निवडून येण्याची शक्यता आहे त्याला तीन कोटी इतरांना काही मध्ये याच्यामध्ये दोन कोटी असे पक्षातर्फे पक्षातर्फे मी काय असं वैयक्तिक नाही म्हणते पक्षातर्फे दिले जातात तर तसे प्रतापराव भोसले अध्यक्ष असल्यामुळे त्यांची जबाबदारी होती की ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात जिथे कुठे काँग्रेसचे उमेदवार उभे होते आणि त्यावेळेस स्वतंत्रपणे काँग्रेस लढत होती तर होते तिथं तिथे त्यांना पैसे देणं असं कसं झालं माहिती आहे की ह्या सगळ्या म्हणजे शेवटी शेवटी जे उमेदवार आले ना हे सगळे सुरुवातीला आले त्यातले काही धनाढ गब्बर होते ते, हो ते पण पैसे चांगले घेऊन गेले वगैरे पक्षाकडून येत होते पैसे आणि ते देत होते शेवटी शेवटी एक अशी स्थिती आली की जवळजवळ शेवटी आलेले उमेदवार बिचारे गरीब होते आणि त्यांना निवडून येण्यासाठी चांगली संधी होती आणि प्रतापरावांना त्यांचा एक स्वभाव होता त्याप्रमाणे असं वाटलं की अरे या लोकांना जर पैशाची वेळेवर मदत झाली तर ते निवडून येऊ शकतील आपल्या पक्षाची तर त्यांना आपण मदत करूया आणि प्रतापरावांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी आपल्या मित्रांकडून वैयक्तिक मित्रांकडून कर्ज घेतलं किती कर्ज घेतलं दोन कोटी रुपये कर्ज घेतलं का कर तीन कोटी घेतलं मला वाटतं तीन कोटी रुपये कर्ज घेतलं आणि आता तो एक मोठी स्टोरी आहे की प्रतापराव डावल डावलून कारण प्रदेशा ते प्रदेशाध्यक्ष होते आणि ते मुख्यमंत्री होणं ड्यू होतं पण त्यांना डावलून माधवराव सिंदे यांना मॅनेज करणं ते परत उद्या कसं मॅनेज केलं मोठी स्टोरी आहे मुख्यमंत्री विलासराव झाले आणि प्रतापरावनी त्यांना दोन चारदा आठवण केली की बाबा मी माझ्या मित्रांचे पैसे कर्जावर घेऊन दिलेले आहेत तर ते तुम्ही मला दिले तर मला कर्ज फेडता येईल नाहीतर मला माझं घरदार आणि सगळे शेतीवाडी विकायची पाळील एवढे पैसे मी कुठून आणणार विलासराव त्यांच्याकडे लक्षच देत नव्हते अजिबात लक्ष देत नव्हते तर ते प्रताप प्रतापरावांकडे मी रोज जात असल्यामुळे ते भयंकर चिडले होते संतापले होते तर ते मला म्हणाले की काय करू हे काय म्हणायचं या माणसाला हा नावच काढत नाही बरं पक्षाचे पैसे आहेत मी खर्च केलेले तर मी कृपाशंकरना विचारलं अरे म्हणलं तुम्ही एवढे जवळ आहात त्यांच्या त्या विलासरावनं सांगा की पक्षासाठी खर्च केलेत भाऊनी आणि त्यांचं घरदार विकायची पाळीले खरोखरच त्यांनी मला सांगितलं की बघ बाबा या घरा काय गिराय आहे ते वरळीला ज्या फ्लॅटमध्ये राहत होते त्याला आहे का बघ तेवढे पैसे तरी माझ्या मित्रांची मी फेडेन कारण ते वैयक्तिक मला दिले त्यांनी काय पक्षाला नाही दिलेले तर कृपा म्हणाली की तू पण बरोबर चल आम्ही दोघं विलासरावांकडे गेलो मी विलासरावनं म्हटलं की हा काय प्रकार आहे त्यांनी खर्च केलेत प्रदेशाध्यक्ष म्हणून हे तुम्हाला माहिती आहे त्याचा हिशोब त्यांनी तुम्हाला दिलेला आहे असं असताना तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात आणि तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय करता आहात हे सगळं जगाला माहिती आहे तुम्ही आल्यापासून काय काय केलं हे असं समजू नका की तुम्ही मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे बा जगाला काय कळतच नाही असं थोडंच आहे सगळं माहिती आहे तर तुम्हाला ही रक्कम काहीच नाही आहे एवढंच फक्त मी बोलतो तर तुम्ही दिले पाहिजेत त्यांचे असं मी थोडं रागातच बोललो तर कृपाशंकरनी माझ्यासमोर विलासरावांना सांगितलं की प्रतापरावांसारख्या चारित्र्यसंपन्न साधू माणसाचे शाप घेऊ नका खरोखरच त्यांनी खर्च केलेले त्याच्याबद्दल तुमच्या मनात काही शंका आहे का जर तुमच्या मनात शंका असेल ना तर ते पैसे भेटण्याची मी जबाबदारी घेतो मी नेऊन देतो त्यांना मी गोळा करतो मार्केटमधून लोकांकडून मित्रांकडून आणि मी त्यांना नेऊन देतो पण त्या माणसाच्या साधनसुचितेला आणि चारित्र्याला तुम्ही अशा तऱ्हेने हे विलंब करता आणि एक प्रकारचा संशय निर्माण करता की खरंच झाले की नाही अमुक अमुक हे अत्यंत गैर आहे आणि हे तुम्ही दिले पाहिजेत नाही तर मी देतो मला तुम्ही सांगा तुम्ही देत नाही मी देतो हे माझ्यासमोर सांगितलं विलासरावनं त्यावेळेला मग विलासरावने लाजेगाजे स्वर असं सांगितलं की हां नाही ठीक आहे मी व्यवस्था करतो आणि मग कृपाचा मला निरोप आला की मी येतोय दुपारी प्रतापरावांकडे आणि आज माझ्याकडे पावणे दोन कोटी आलेले आहेत बाकीचे जे काय राहिलेत ते आपण व्यवस्थित हिशोब करून देऊन टाकू आणि मला त्यावेळेला कृपाने ते पैसे आणून दिले पक्ष लोकांचेच होते ते कर्ज घेतलं होतं पक्षाकरता घेतलं होतं ते भाऊंनी लगेच कुणाकुणाचे काय द्यायचे होते त्याचाही सगळं हे केला त्यावेळेला कृपा म्हणाला की सच में मैं सोच राहता की हे मेरे पार्टी का अध्यक्ष आहे इसने अपना चारित्र्य नीतिमत्ता संभल के सब कुछ किया है हमारे इसमें टिकट बांटने के लिए 25 लाख से 2 करोड़ तक तो लोग पैसा लेते हैं ये पहली इलेक्शन है कि जब किसी ने टिकट लेने के लिए पैसा नहीं दिया है और ऐसे आदमी को ये निचड़ आदमी ऐसा करता है बोले निचड़ तुम्हारा दोस्त है तुम तो उसके राइट हैंड हो बोले भाई तभी तो मैं उसको ज़बरदस्ती बोला और ये पैसा भी मुझे मालूम था उसको कहाँ से आना है वहीं से मैं कलेक्ट किया उसको बोला वहाँ से मैं लेता हूँ और दे देता हूँ उसको बोलने को कोई जगह ही नहीं रखी आनेता पैसे दिला कृपाशंकरांबद्दल सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत ठीक आहे आता ते आलेले आहेत भारतीय जनता पक्षात भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं काय होईल कसं होईल याच्याबद्दल मला माहिती आहे खूप पण ती आता झाले ना पंचवीस सव्वीस मिनटं झाली किती वेळ बोलायचं एकाच विषयावर बोलेन मी मध्ये गॅप देऊ आपण दोन चार आठ दिवसांनी केव्हा तरी मी कृपाशंकर भारतीय जनता पक्षातले हा विषय घेईन आणि मला वाटतं मी या दोन तीन दिवसात कृपाजींना भेटलेलो पण असेल म्हणजे मला आणखीन ऑथेंटिक बोलता येईल आणि हा व्हिडिओ त्यांनी पाहिलेला असेल त्यामुळे त्याचे कपाळला हात लावून बसतील ला, अरे अनिलजी आप तो बाबा कमाल के आदमी आहे सब कुछ बता डाला आपने सर, जी, सब कुछ बता डाला तभी तो मजा आहे चलो आपको भी आणि तुम्हाला पण सगळ्यांना भेटतो कृपाजींच्या नव्या कहाण्या भारतीय जनता पक्षात काय होणार याविषयीच्या धन्यवाद